Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yashwant Rao Chavan Polytechnic Ichalkaranji. First of all, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आपल्याला आता आपण पहिल्या सेममधून तुम्ही सेकंड सेममध्ये तुम्ही काय केलेलं आहात, जंप केलेलं आहात, म्हणजे आता तुमचे पहिली सेम इथे कम्प्लीट झालेली आहे. तर सेकंड सेमला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये सेकंड सेमला तुम्हाला जो न्यू सब्जेक्ट आहे प्रोग्रॅमिंग इन सी, म्हणजेच सी प्रोग्रॅमिंग, तुम्ही हे नेम ऐकलेला आजचीला, तर तेच आता आय स्कीममध्येचं नेम काय झालेलं आहे, प्रोग्रॅमिंग इन सी झालेलं आहे. तर ह्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 22226. तर सब्जेक्ट नेम इज द प्रोग्रॅमिंग इन सी. तर आता हा आपण सब्जेक्ट आजपासून चालू करणार आहोत. तर बाळांनो, सी प्रोग्रॅमिंग हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला सेकंड सेमला आहे, कारण ज्या सगळ्या ज्या लँग्वेजेस ज्या आहेत त्या विच इज अ बेस्ड ऑन दी सी प्रोग्रॅमिंग. आपण सी नंतर ओ पी बघणार आहोत, ओ पी नंतर जावा बघणार आहोत, जावानंतर ॲडव्हान जावा बघणार आहोत. त्या ज्या पुढच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या आपल्याला शिकण्याआधी आपल्याला बेसिक लँग्वेजेस आपल्याला समजल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक लँग्वेज जी आहे ती प्रोग्रॅमिंग इन सी आहे. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट इयरला सेकंड सेमला आपण ही लँग्वेज आपण प्रोग्रॅमिंग इन सी हा सब्जेक्ट आपण शिकणार आहोत. तर आता ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला करिक्युलममध्ये आपल्याला ह्या सब्जेक्टला किती लेक्चर्स आहेत किंवा हा सब्जेक्टचं करिक्युलम आपण आता कोर्स डिटेल्स आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मी आज ह्या फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग इन सी या सब्जेक्टचा सिलॅबस सगळा एक्सप्लेन करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरपासून तुम्हाला युनिट नंबर 1 चालू करणार आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण दोन पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट जो पॉईंट आहे कोर्स डिटेल्स आणि सेकंड आहे तो सिलॅबस. कोर्स डिटेल्स आपण पहिल्यांदा आपण बघणार आहोत, ते बघूया. आता कोर्स डिटेल्स ह्या प्रोग्रॅमिंग इन सी या सब्जेक्टचे आहेत. प्रोग्रॅम नेम म्हणजेच डिपार्टमेंट नेम, आपल्या डिपार्टमेंटचं नेम आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्यानंतर प्रोग्रॅम कोड म्हणजेच डिपार्टमेंटचा कोड आहे CW. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे तो सेकंड सेमला आहे, त्यामुळं इथं सेमिस्टर कोणती आहे सेकंड. आणि त्यानंतर कोर्स टायटल आहे, कोर्स टायटल म्हणजे सब्जेक्ट नेम आहे प्रोग्रॅमिंग इन सी. आणि कोर्स कोड म्हणजे सब्जेक्ट कोड आहे 22226. तर आता ह्याच्यासाठी बघा, तुम्हाला जो सी प्रोग्रॅमिंग जो सब्जेक्ट आहे याच्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 3 लेक्चर्स असणार आहेत. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम बघायची आहे तर याच्यामध्ये आठवड्यातून तुम्हाला थेअरी लेक्चर्स आहेत ते 3 आहेत. आणि ह्या 3 लेक्चर्स झाल्यानंतर तुम्हाला याच्यावरती सुद्धा आठवड्यातून 2 तास ट्युटोरियल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल आठवड्यातून एकदा आहे, म्हणजे एक बॅच ही एकदा येणार आहे, म्हणजे आठवड्यातून प्रत्येक बॅचला एकदा राऊंड असणार आहे. म्हणजे असे तुम्हाला 3 थेअरी लेक्चर्स असणार आहेत, ट्युटोरियल्स 2 असणार आहेत आणि प्रॅक्टिकल एकदा असणार आहे. आणि याचा जो पेपर असणार आहे तो 3 तासाचा पेपर असतो, म्हणजे जो फायनल पेपर आहे. आत्ता आपण ऑनलाईन बघत आहोत, आता ह्याच्या आधीचे तुमचे ऑनलाईन पेपर झालेले आहेत, पण जर रिटर्न पेपर झाला तर तो 3 तासाचा पेपर असतो. त्यानंतर ह्या थेअरी पेपरमध्ये सुद्धा 3 तासाचा जो पेपर आहे याच्यामध्ये तुमचा तो लास्ट पेपर असणार आहे 70 मार्कचा, म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ती तुमची थेअरी पेपर 70 मार्कचा असणार आहे. आणि त्यानंतर त्या थेअरीचा जो PA आहे तो 30 मार्कचा आहे, म्हणजे 30 मार्क हे तुमचे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 याचे ॲव्हरेज आणि मायक्रो प्रोजेक्टचे मार्क अशा पद्धतीनं हे 30 मार्क्सचं आहेत. ह्या दोन्ही तुमचे 70 अधिक 30 झाल्यानंतर तुम्हाला हे थेअरीला 100 पैकी मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल जो आहे सब्जेक्टला, ह्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला एंड सेमिस्टरला एक एक्झाम द्यावी लागणार आहे, त्याचे मार्क्स आहेत 25. आणि त्या प्रॅक्टिकलला, म्हणजे जसं ज्या पद्धतीनं तुम्ही ICT हा सब्जेक्टला तुम्ही मॅन्युअल कम्प्लीट केला त्या पद्धतीनं तुम्हाला याला मॅन्युअलसुद्धा कम्प्लीट करायचे आहे, तर त्या मॅन्युअलसाठीसुद्धा तुम्हाला इथं 25 मार्क्स आहेत. असे टोटल सगळे मार्क्स मिळून तुमचे इथे 150 मार्क्सचा हा सिलॅबस होतो. तर प्रोग्रॅमिंग इन सी म्हणजेच सी प्रोग्रॅमिंग हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला 150 मार्क्ससाठी आहे. याच्यासाठी तुम्हाला ट्युटोरियल्ससुद्धा सॉल्व करावे लागणार आहेत, मॅन्युअल्स कम्प्लीट करावे लागणार आहेत, असाइनमेंट्स असणार आहेत आणि तुम्हाला ह्याच्यावरती युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 आणि त्यानंतर फायनल एक्झामसुद्धा द्यावी लागणार आहे. इथं तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो की तुम्हाला इथं आठवड्यातून 3 लेक्चर्स असणार, ट्युटोरियल्स असणार आहेत आणि प्रॅक्टिकल 1 असणार आहे.
इथं तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात आलेलं असेल की 100 मार्क्सचा बघा, तुम्हाला जो थेरी पेपर आधी होता तुम्ही 10वीला असताना 100 मार्क्सचा होता, पण आता आय स्कीमला किती आहे 70 मार्क्सचा आहे, आणि जे रिमेनिंग 30 मार्क्स राहतात ते तिने काय केलेलं आहेत, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 ह्या दोन्हींचे ॲव्हरेज मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर इथं एंड सेमिस्टर एक्झाम आहे ती 25 मार्क्सची असणार आहे, आणि इथं जी लास्ट प्रॅक्टिकल असेसमेंट म्हणजे तुमचं जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत, आणि इथं 25 मार्क्स असणार आहे. त्याला प्रत्येकाला एक मायक्रो प्रोजेक्टसुद्धा असणार आहे. तर बाळांनो असे हे टोटल तुमचे 150 मार्क्स होतात. आता आपण 1 बाय 1 सिलेबस बघून घेऊया. टोटल तुम्हाला ह्या प्रोग्रॅमिंग इन सीमध्ये तुम्हाला टोटल्स 6 युनिट्स असणार आहेत. तर बाळांनो आणि तुम्हाला 16 प्रॅक्टिकल्स आहेत, तर मॅन्युअलमध्ये तुम्हाला 16 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, तर ते 16 प्रॅक्टिकल्स मी तुमच्याकडून करून तर घेणार आहे. तर इथं तुम्हाला ह्याची लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, 1 बाय 1 तिथे प्रॅक्टिकल्ससुद्धा होतील. असे हे 16 प्रॅक्टिकल्स आहेत, आणि प्रत्येक चॅप्टरवरती हे प्रॅक्टिकल्स अलोकेट केलेले आहेत, आणि टोटल युनिट्स जे आहेत ते तुम्हाला 6 युनिट्स आहेत. तर फर्स्ट जो युनिट आहे बघा इथं, प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट, फर्स्ट युनिट जो आहे तो प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट, म्हणजे पहिला जो युनिट आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग शिकण्याआधी तुम्हाला त्याचं लॉजिक डेव्हलप करता आलं पाहिजे. ते लॉजिक तुम्हाला यूज करूनच तुम्हाला प्रोग्रॅम्स लिहायचे आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट हा युनिट आहे. याच्यामध्ये आपण लहान लहानसे प्रोग्रॅम्स आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत, त्याचे अल्गोरिदम, त्यानंतर त्याचे स्टेप बाय स्टेप अल्गोरिदम म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, म्हणजे आपण एखादा मोठा प्रोजेक्ट जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपण लहान लहानसेच प्रोग्रॅम आपण एकत्र करून मोठे प्रोजेक्ट आपण करत असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 बाय 1 स्टेप्स ॲक्शन्स करावे लागतात. तर त्याचे आपण डायग्रॅम्स ड्रॉ करून रिप्रेझेंट आपण करायचे असतात, त्यालाच आपण म्हणायचं फ्लो चार्ट. हे आपण जे बेसिक नॉलेज आपण घेणार आहोत, म्हणजे प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट जे आपण शिकणार आहोत ते फर्स्ट युनिटमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर जो सेकंड युनिट आहे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग. बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय, तर तुम्हाला इथून ॲक्च्युअल तुमचा सिलेबस स्टार्ट होतो. तर युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला सी, इंट्रोडक्शन टू सी हा फर्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. इंट्रोडक्शन टू सीमध्येच आपल्याला सी म्हणजे काय, सी प्रोग्रॅमिंगला सीच का नेम दिलं ह्याची हिस्ट्री आपण बघणार आहोत. त्यानंतर सी प्रोग्रॅमचा जनरल स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. त्यानंतर त्या जनरल स्ट्रक्चरनुसार आपल्याला कोडिंग कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण फर्स्ट युनिट सेकंड युनिटमध्ये बघणार आहोत. तर त्यानंतर त्या सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला वेगवेगळे कीवर्ड्स आपण यूज करायचे आहेत, आयडेंटिफायर्स यूज करायचे आहेत, वेगवेगळे डेटा कन्सेप्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत. जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल सिलेबस चालू होईल तेव्हा तुमच्या ते लक्षात येणार आहे. त्यानंतर जो सेकंड युनिटमधला थर्ड जो पॉईंट आहे, बेसिक इनपुट आउटपुट, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इनपुट द्यायचं आहे आणि आउटपुट डिस्प्ले करायचं आहे. ह्याच्यासाठी सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण प्रिंटेप आणि स्कॅनएफ स्टेटमेंट्स यूज करतो. तर ते प्रिंटेप स्कॅनएफ स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचा सिंटॅक्स कसा आहे, ते कसे यूज करायचे, हे आपण सगळे युनिट नंबर 2 मध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे बेसिक जे सी प्रोग्रॅमिंगमध्ये आहे ते आपण युनिट नंबर 2 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर जो युनिट नंबर 3 आहे, कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे आपण एखादा प्रोग्रॅम घेणार आहोत, त्याच्यामध्ये तो प्रोग्रॅम कसा एक्झिक्यूट होतो, किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपण नवीन टेक्निक्स काय काय यूज करू शकतो, म्हणजे डिसिजन मेकिंग यूज करू शकतो, ब्रँचिंग यूज करू शकतो, हे आपण कसं यूज करायचं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन्स आपण ॲप्लाय करायचे असतात. तर हे जो युनिट नंबर 3 आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर युनिट नंबर 3 मध्ये बघा, डिसिजन मेकिंग आणि ब्रँचिंग हा पॉईंट बघितल्यानंतर आपल्याला लूपिंग हा पॉईंट बघायचा आहे. 3.2 आहे लूपिंग. लूपिंगमध्ये सुद्धा आपल्याला डू लूप, व्हाईल लूप, आपण हे वेगवेगळे लूप्स यूज करून आपण युनिट नंबर 3 मध्ये सी प्रोग्रॅमिंग अजून किती पद्धतीनं मॉडिफाय करता येईल त्या पद्धतीनं आपण ते शिकणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे, ॲरे अँड स्ट्रक्चर. ॲरे अँड स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपण काय करणार आहोत, सी प्रोग्रॅमिंगमध्ये इनपुट देणार आहोत, आउटपुट डिस्प्ले करणार आहोत, पण ते इनपुट देताना सेम त्यांचा, आता बघा नंबर आहेत तर आपण इनपुट नंबरमध्ये देणार, नेम असेल तर आपण कॅरेक्टरमध्ये देणार, तर त्याच्यासाठी डेटा टाईप्स वगैरे मेन्शन करावे लागतात. मग ॲरेमध्ये काय असतात, तर ॲरे म्हणजेच काय, सेम व्हॅल्यूज असतात, म्हणजे नंबर असतील तर नंबर, नेम असतील तर नेम. मग मात्र आपल्याला ॲरेमध्ये आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, सीमध्ये
अरे नंबर सेम नंबर पण वापरायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे एखादं कॅरेक्टर पण त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. म्हणजे नंबर आणि कॅरेक्टर या दोन्हींचं एकत्र आपल्याला यूज करायचे असतील तर आपण काय यूज करू शकतो, स्ट्रक्चर यूज करू शकतो. तर ते कसं यूज करायचं हे आपण ॲरे आणि स्ट्रक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर युनिट नंबर फाईव्ह आहे फंक्शन्सचं. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये एक मेन फंक्शन असतो. तर कसा तो मेन फंक्शनचा यूज का आहे किंवा त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन फंक्शन्स कसे यूज करू शकतो, युजर डिफाईंड फंक्शन्स कसे आपण ॲड करू शकतो, म्हणजे युजर स्वतः कसे डिफाईन करू शकतो, त्यात व्हॅल्यू कशा पास करायच्या, म्हणजे डीपमध्ये आपण फंक्शन्स आपण म्हणजे काय हे सी प्रोग्रॅमिंगमध्ये युनिट नंबर फाईव्हमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट जो युनिट आहे पॉइंटर. तर पॉइंटर म्हणजे काय, तुम्ही हे सगळं तुम्ही जो युनिट्सची नेम बघत आहात तर हे वेगवेगळे आहे, कारण हेच आपण बेसिक शिकलेलं. ह्या प्रत्येक गोष्टीचा फंक्शनचा यूज हा ओव्हरऑल तुम्ही कोणतीही जरी लँग्वेज शिकला तरी हा कॉमनच राहणार आहे. पॉइंटर म्हणजे काय, त्या पॉइंटरचा यूज काय असतो, तुम्ही कोणती पण लँग्वेज शिका, जावा शिका, ॲडव्हान्स जावा शिका, ह्याचा यूज कुठेही चेंज होणार नाही. हे जे फिक्स असणार आहे पॉइंटरचा यूज कशासाठी असतो, पॉइंटर काय यूज करायचा, पॉइंटर कसा मग तो डिक्लेअर करायचं, पॉइंटर आपण हँडल करण्यासाठी काय काय करू शकतो हे आपण लास्ट युनिटमध्ये पॉइंटरमध्ये आपण बघणार आहोत. तर पॉइंटर काय करतो, आपण एखादी व्हॅल्यू सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर केली तर ती व्हॅल्यू न ॲक्सेस करता आपण त्याचा ॲड्रेस ॲक्सेस करू शकतो. तर तो कसा ॲड्रेस ॲक्सेस करू शकतो, व्हॅल्यू पण आपण ॲक्सेस करू कसा करू शकतो. एक आता मेमरी लोकेशन्स असतात आपल्या, म्हणजे जो डेटा स्टोअर करतो बघा आपण कॉम्प्युटरमध्ये, तर तो त्या त्या मेमरीला गेला जातो. मग ते आपल्याला लोकेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपण हे इथं पॉइंटर यूज करून करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण सहा युनिट्स आपण बघणार आहोत. फर्स्ट युनिट जो आहे तो प्रोग्राम लॉजिक डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर सेकंड आहे तो बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग आहे. थर्ड युनिट आहे तो कंट्रोल स्ट्रक्चर आहे. फोर्थ युनिट जो आहे तो ॲरे आणि स्ट्रक्चर आहे. त्यानंतर फिफ्थ युनिट आहे फंक्शन आणि लास्ट युनिट आहे तो पॉइंटर. इथं आपल्याला हे सहा युनिट्स बघायचे आहेत. सहा युनिटवरती तुम्हाला बाळांनो असाइनमेंट प्रत्येक युनिटवाईज तुम्हाला मी प्रत्येक ऑनलाईन लेक्चरद्वारे मी तुम्हाला एक ऑनलाईन लेक्चर झालं की त्याच्यावरती मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. ते असाइनमेंट देईन तेव्हा ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. तर आता तुम्ही जे गुगल क्लासरूमला तुम्ही जॉईन केले आहेत, मी जी लिंक शेअर केलेली आहे त्यानंतर तिथं मी तुम्हाला गुगल क्लासरूममध्ये तुम्हाला सिलॅबससुद्धा अपलोड केलेला आहे. तो तुम्ही सिलॅबस डाउनलोड करून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला जी आता ऑनलाईन व्हिडिओ दिलेला आहे ती ऑनलाईन व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करणार आहोत. तिथून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता आणि मी प्लस तुम्हाला याच्या PPTसुद्धा मी तुम्हाला त्या त्या लेक्चरच्या त्यावेळी अपलोड करणार आहोत. आणि गुगल क्लासरूमवरती मी याच्यावरती जे असाइनमेंट्स देणार आहे ते तुम्ही असाइनमेंट्स व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता कधी, पण आता आपलं लेक्चर ऑनलाईन आहे, फिजिकली चालू झालं की तुम्ही विचारू शकता. अदरवाईज तुम्हाला जर नाही समजलं असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. पण हा जो सी प्रोग्रॅमिंग जो सब्जेक्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा सॉफ्टवेअर डेव्हलपर होणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंग लॉजिक समजलं पाहिजे. आणि त्या प्रोग्रॅमिंग लॉजिक म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस आल्या पाहिजेत. आणि त्या लँग्वेजेस जमण्यासाठी तुम्हाला पहिली जी लँग्वेज आहे सी प्रोग्रॅमिंग ही जी बेसिक लँग्वेज आहे, म्हणजे आपण जसा पाया म्हणतो ना, तो पाया जर पक्का नसेल तर तुमच्या पुढच्या लँग्वेजेस पक्क्या होणार नाहीत. त्यामुळं तुम्ही सी प्रोग्रॅमिंग ही तुमचं सी प्रोग्रॅमिंग तुम्हाला समजलीच पाहिजे. जर समजत नसेल तर तुम्ही ज्या त्यावेळी शंका विचारत जावा. आणि तुम्हाला ज्या युनिट चालू झाल्यानंतर ॲक्च्युअल सी प्रोग्रॅमिंग काय आहे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा आता मी तुम्हाला सिलॅबस जो एक्सप्लेन केला आहे यावरून तुम्हाला वेगवेगळे पॉईंट्स वाटत असतात, पण ॲक्च्युअल तुम्ही यूज करायला लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात की ह्या किती साध्या सोप्या गोष्टी असतात, त्या तुम्ही इझिली करू शकता. आता तुम्हाला बाळून ह्याच्यावरती तुम्हाला 16 प्रॅक्टिकल्स आहेत. प्रत्येक युनिटवाईज 2-2, 3-3 असे प्रॅक्टिकल्स अलोकेट केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रोग्रॅम्स आहेत, ते प्रोग्रॅम्ससुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये 1-2 प्रोग्रॅम्स मी स्वतः करून दाखवते, रिमेनिंग जे 2-3 प्रोग्रॅम्स असतात ते तुम्ही स्वतः करायचे. त्याच टेक्निक यूज करून तुम्ही नवीन नवीन प्रोग्रॅमिंग स्वतः करायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला सी प्रोग्रॅमिंगचे जे प्रोग्रॅम्स आहेत ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला टर्बो सी हे सॉफ्टवेअर तुम्ही यूज केला तरी चालेल. मी तुम्हाला आपले जसे प्रोग्रॅमिंग चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला टर्बो सी हे सॉफ्टवेअरसुद्धा तुम्हाला मी गुगल क्लासरूमवरती अपलोड करेल, तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या घरामध्ये जर कॉम्प्युटर असेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला आता सी प्रोग्रॅमिंग शिकायचं आहे. सी प्रोग्रॅमिंगला तुम्हाला 6 युनिट्स आहेत, 16 प्रॅक्टिकल्स आहेत, याच्यावरती तुम्हाला 70 मार्काचा
तुम्हाला पेपर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये युनिट टेस्टचे मार्क्स हे तुम्हाला माहीतच असतात. युनिट टेस्टचे मार्क्स कसे मिळतात ते तुम्हाला युनिट टेस्टचा पेपर द्यावा लागतो. त्यानंतर तुम्हाला ह्याची एक लास्टला तुम्हाला इंटरनल असणार आहे, ह्याला एक्स्टर्नल नाही आहे. कारण तुमचा जो सिलेबस बघा, तुम्ही इथं जो सिलेबस कॉपी आहे, मी तुम्हाला इथं स्टार्टिंगला जी तुमची टीचिंग स्कीम आहे इथं तुम्हाला इथं बघा जी एंड सेमिस्टर आहे इथं तुम्हाला इंटरनल आहे. म्हणजे याची तुम्हाला मी स्वतः एक तुमची प्रत्येकाकडून मी एक सॅम्पल दोन तीन प्रोग्रॅम्स देणार, ते तुम्ही एक्झिक्यूट करून दाखवायची, तुमची ओरल होणार, अशा पद्धतीनं तुमची इंटरनल एक्झाम होते. तेव्हा तुम्ही हे सगळे मॅन्युअल्स कम्प्लीट असले पाहिजेत, असाइनमेंट्स कम्प्लीट असले पाहिजेत. त्यामुळं तुम्हाला सी प्रोग्रॅमिंग तुम्ही पहिल्या लेक्चरपासून तुम्ही ह्या व्हिडिओ बघा, तुम्हाला समजल्यानंतर एक दोन तीनदा ती व्हिडिओ बघा. ह्याच्यावरती तुम्ही इंटरनेट मोबाईलवर असेल तर तुम्ही सर्च करून बघा. सी प्रोग्रॅमिंग रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आता शिकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला नेक्स्ट लेक्चरपासून मी तुम्हाला सॅम्पल, पहिला युनिट जो आहे तो आपला बेसिक आहे, युनिट टूपासून आपला ॲक्च्युअल सी प्रोग्रॅमिंग चालू होणार आहे. तेव्हा तुम्हाला मी ऑनलाईन लेक्चरच्याच वेळी तुम्हाला मी एक एक प्रोग्रॅम्स एक्झिक्यूट करून दाखवणार आहे. तर आत्ता आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला आजचा जो सिलॅबस बघितलेला आहे किंवा टीचिंग स्कीम बघितलेलं आहे ती तुम्हाला समजलेली असेल. सिलॅबस गुगल क्लासरूमवरती दिलेला आहे, तो तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. थँक्यू. आजचं हे जे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर आहे ते इथं आपण स्टॉप करूया. थँक्यू.